राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे दोन वेगवेगळे पाडवे साजरे होताना दिसतात। काटेवाडीमध्ये यंदा प्रथमच अजित पवार हे आपला वेगळा पाडवा साजरा करतात आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सध्या सुरू आहेत। अजित पवार यांनी सकाळी 7 वाजल्यापासूनच या भेटीगाठींना सुरुवात केली आहे। सध्या या व्यासपीठावरती अजित पवार यांच्यासह खासदार सुमित्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा हे सगळे स्वीकारतात। तर अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच इथे कार्यकर्त्यांची रीग लागलेली आहे। अजित पवार पोहोचले सकाळी 7 वाजताच आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। या ठिकाणी आलेले आहेत, आपण बघतोय लहान मुलं देखील दादांना तेवढ्याच आवडीने भेटतात। दादा सगळेजण अख्खा महाराष्ट्र शुभेच्छा। तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा। मला महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा। दादा तेवढीच आज गोविंद या पद्धतीने दादांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत। बारामतीमध्ये यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच दोन ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होतोय, काठेवाडी तर दुसऱ्या ठिकाणी गोविंद बागेत। आता आपण जर बघितलं तर काठेवाडी ज्या ठिकाणी अजित पवारांचं कुटुंब आहे, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत। जर मंचावर आपण बघितलं तर या काठेवाडीच्या बंगल्यात अजित पवार असतील, सुमित्रा ताई असतील आणि त्याचबरोबर पार्थ पवार हे तिघही या ठिकाणी दिसत आहेत। जे कार्यकर्ते आहेत जे राज्यभरातून या ठिकाणी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने सगळेजण अजितदादांना सोबत फोटो काढतायत आणि त्याचबरोबर भळी मोठी रांग या ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांची दिसतीये। जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील पहिल्यांदाच वर्षी जे कार्यकर्ते आहेत ते अजितदादांना भेटण्यासाठी आलेले आहेत। काही कार्यकर्त्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही भला मोठा हार आणलेला होता दादांसाठी, गेले किती वर्ष तुम्ही अशा पद्धतीने पाडव्याच्या दिवशी दादांना म्हणजे अर्थात पवार कुटुंबियांना भेटायला येता? मी माझ्या वडिलांपासून लहानपणापासून त्यांच्या हाताला धरून मी येत होतो। त्यानंतर मी 2016 दादांच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषद सदस्य झालो। त्यानंतर मग वडिलांच्या परंपरेनंतर मी येतच राहिलो, पण तीच परंपरा मी आता माझ्या कुटुंबाकडून चालू ठेवलेली आहे। तुम्ही वडिलांच्या परंपरा तुम्ही पुढे आला, पण आतापर्यंत कुठे जात होता तुम्ही? आतापर्यंत मी गोविंद बाईकडे जात होतो, पण त्यावेळेला साहेब असताना सुद्धा दादांना आम्ही आवर्जून भेटायचो आणि आम्ही लहान असल्यापासून दादांवरती एक वेगळं प्रेम आम्ही युवक म्हणून करतो। आज काहीशी भावना वेगळी असतील, दरवेळेस गोविंद बागेत जायची सवय असेल आणि आज काठेवाडीत रस्ता चुकला का असं नाही म्हणता येणार, पण जे काय आज युवकांचं जे प्रेरणास्थान म्हणलं जातं ते आम्ही आज अजितदादांकडे पाहतो। आणखीन काही लोक आहेत म्हणजे अर्थात जर आपण या बंगल्याच्या या मोठी रांग बघितली तर खूप मोठी रांग अशा कार्यकर्त्यांची आणि इच्छुकांची या ठिकाणी दिसते। बाबा किती वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी येता आणि आपण बघतो इथं दादांच्या भेटीसाठी खूप गर्दी आहे आज सुद्धा? 35 वर्ष झाले आम्ही दादांच्याकडे येतोय, नेहमी गोविंद बागेत येत होतो, त्यावेळेस पॉवर फॅमिली सगळी एकत्र होती। आता आमचे फक्त अजितदादा आम्ही अजितदादा भेटायला आलोय। बरं, मग असं गेला पाड म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा दादा वेगळे झालेले होते, फूट पडलेली होती पवार कुटुंबात, परंतु पाडवा हा एकत्र साजरा झाला बरोबर आहे, पण आता त्यांचे काय वेगळ्या वेगळ्या इश्यूमुळे ते सेपरेट पाडवा केलेला आहे। कारण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांना सुनील तटकरे, धनंजय मुंडे साहेब हे सगळे भेटा येणार होते, तर त्यांची तिथे गोविंद बागेत अडचण झाली असते, म्हणून दादांनी सुयस्कर हा निर्णय घेतलेला आहे। ह्याच्यात काय विषयच काय नाही। हे काय दादांना भेटण्यासाठी काय शुभेच्छा दिल्या दादांना शुभेच्छा दिल्या? दादा हे आमचं राजकीय विद्यापीठ आहे आणि दादांना भेटल्यानंतर आम्हाला एक युवकांना वेगळी ऊर्जा येते, त्यामुळे आवर्जून आम्ही पाडव्याला तर हा योग असतो की दादांची भेट होण्याचा। जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये दोन ठिकाणी आज हा पाडवा साजरा होतोय, एक गोविंद बागेत ज्या ठिकाणी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार त्या मंचावर आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी तेवढीच गर्दी दिसते, तर दुसरीकडं काठेवाडीत ज्या ठिकाणी अजित पवार पहिल्यांदाच अशा पद्धतीने एक वेगळा पाडवा या ठिकाणी साजरा करतायत। आणि जर आपण इथं बघितलं तर या मंचावर अजित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील आणि पार्थ पवार या ठिकाणी दिसतायत, ज्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून कार्यकर्ते आलेले आहेत। एक नवीन पांडा या ठिकाणी पवार कुटुंबाकडून बारामतीमध्ये पाडला जातोय। आतापर्यंत सगळे लोक जे कार्यकर्ते येत होते ते पवार कुटुंबांना भेटण्यासाठी येत होते, मात्र आता एकीकडे शरद पवारांना भेटायला येत आहेत तर दुसरीकडे
अजित पवारांना देखील तेवढ्याच मोठ्या संख्येने कार्यकर्ते भेटण्यासाठी येत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, बारामती, काठेवाडी. तर काठेवाडी मधल्या या सगळ्या अजित पवार यांच्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण ऐकत होतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.